हॅलो वेलकम टू माय चॅनल स्टडी बेस्ट तर आज आपण क्लास टेन्थ सायन्स वन या सब्जेक्टचा ब्रिज कोर्समधली ॲक्टिव्हिटी नंबर सेवन पाहणार आहे तर ऑलरेडी ॲक्टिव्हिटी नंबर वन टू ॲक्टिव्हिटी नंबर सिक्सपर्यंतचे सर्व व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याचबरोबर बाकीचे विषयाचे सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आतापर्यंत तुम्ही पाहिले नसेल तर पाहू शकता तर ॲक्टिव्हिटी सेवन आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याचा टॉपिक जो आहे तो आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट जो की आपल्या नाईन्थ क्लासमध्ये बुकमध्ये तुम्हाला सापडेल चॅप्टर रिफ्लेक्शन ऑफ लाईट या टॉपिकवर तुम्हाला पी डी एफ आहे त्या पी डी एफमध्ये इन्फॉर्मेशन दिली आहे ती तुम्हाला रीड करायची आहे त्या रिलेटेड क्वेश्चन्स आपल्याला या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्याचे आन्सर्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यामधला पहिला क्वेश्चन पहा राईट द नेम ऑफ इन्स्ट्रुमेंट इन विच कॉनक्यू मिरर इज युज तर याचा आन्सर पहा डिफरंट टाईप्स ऑफ सोलार अप्लायन्सेस हेडलाईट्स ऑफ vehicles फ्ल्युड लाईट्स ऑन स्पोर्ट्स ग्राउंड हे सर्व काय आहेत विविध एक्झाम्पल्स आहेत ज्या ते कॉनकेव मिरर आपण यूज करतो त्यानंतर क्वेश्चन टू पहा हाऊ डज मेड द वॉटर हिटर यूजिंग कॉनकेव मिरर तर याचं आन्सर पहा सन रेज ऑप्टेन फ्रॉम विल कॉन्सन्ट्रेड ऑन फोकस ऑन कॉनकेव मिरर ड्यू टू धीस दे आर लार्ज स्केल ऑफ हिट प्रोड्युस्ड हे याचा आन्सर होता त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन थ्री बघा काय दिलेलं आहे क्वेश्चन थ्रीमध्ये विचारलेलं आहे विच टाईप्स ऑफ मिरर युज्ड इन फॉलिंग इन्स्ट्रुमेंट तुम्हाला इन्स्ट्रुमेंटचं नाव दिलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला कोणतं मिरर यूज होतो ते आन्सर करायचं आहे तर त्यामधलं पहिलं आहे पेरिस्कोप तिथे प्लेन मिरर वापरले जातो त्यानंतर सेकंड आहे मिरर फॉर शेविंग तर या ठिकाणी कॉनक्यू मिरर वापरला जातो त्यानंतर फ्ल्युइड लाईट्स ऑन रोड तर या ठिकाणी कॉनव्हेक्स मिरर वापरला जातो त्यानंतर चौथं पहा मिरर ऑफ मोटरसायकल तर या ठिकाणीसुद्धा कॉनक्यूव्ह मिरर वापरला जातो त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन फोर पहा ऑब्जेक्ट प्लेस्ड इन अ सेंटर ऑफ अ कर्वेचर अँड फोकस ऑफ कॉनकेव मिरर देन कंप्लीट द डायग्राम अँड फाईंड द पोजिशन नेचर अँड साईज ऑफ इमेज तर तुम्हाला ॲक्च्युअल जी डायग्राम जी क्वेश्चनची डायग्राम आहे ती तुम्हाला पी डी एफमध्ये भेटेल या व्हिडिओमध्ये पुढच्या पेजमध्ये तुम्हाला जी ॲक्च्युअल आन्सर आहे ती डायग्राम मी या ठिकाणी ड्रॉ करून दाखवलेली आहे तर तुम्हाला ही डायग्राम जशी तशी ड्रॉ करायची ही आन्सरची आहे इनकम्प्लीट डायग्राम तुम्हाला पेपर पेपरमध्ये भेटेल ती काढायची गरज नाही ही आन्सरची पूर्ण डायग्राम आहे कम्प्लीट करून जे जे पार्ट लिहायचा राहिला होता तो पूर्ण कम्प्लीट याडमध्ये केलेला आहे अशी सेम डायग्राम तुम्हाला काढायची आहे आणि त्याचबरोबर आणखीन जे क्वेश्चन्स विचारले त्याचे आन्सर आपण पाहूया पोजिशन ऑफ ऑब्जेक्ट काय आहे यामध्ये बिटविन सेंटर ऑफ कर्वेचर त्यानंतर पोजिशन ऑफ इमेज काय आहे बियॉन्ड सेंटर ऑफ कर्वेचर त्यानंतर यामध्ये नेचर ऑफ इमेज काय आहे रिअल अँड इन्व्हर्टेड आणि साईज ऑफ इमेज काय आहे साईज ऑफ इमेज इथं काय आहे बिगर दॅन ऑब्जेक्ट त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन शेवटचा क्वेश्चन क्वेश्चन फाईव्ह बघा काय दिलेला आहे थ्री फ्लॅट मिरर्स कार्डबोर्ड्स ग्लास पीसेस एक्सेट्रा देन क्रिएट अ चार्ट तर अशा प्रकारचा तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे कदाचित तुम्हाला एट क्लासमध्ये तुम्हाला झालं असेल तर याचं एक्सपिरिमेंट तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे तर एक्सपिरिमेंट मी पॉईंट वाईज लिहिलेलं आहे ते पॉईंट सर्व वाचून दाखव तुम्हाला तर पहिलं पहा टेक थ्री रेक्टेंगुलर मिरर्स ऑफ सेम साईज त्यानंतर सेकंड पॉईंट यूजिंग स्टिकिंग टेप स्टिक द मिरर्स टुगेदर मेकिंग अ ट्रायंगल With reflecting surface facing inwards. Then the third point paha, take white paper of triangular shape and fix it with tape at one end of mirror. Then the fourth point paha. Insert 4 to 5 colored glass pieces in the hollow of mirror. Then the point paha. Close the other end also with paper.

तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू